हॅलो फ्रेंड्स वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा सध्याच्या बिगिनर फ्रेंडली व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण बघणार आहे सिंगल क्रोशे डिक्रीज कसे करायचे म्हणजेच एस सी डिक्रीज आणखी एक नाव आहे एस सी टू टुगेदर याचा अर्थ काय नॉर्मली आपण एका स्टीचमध्ये एका चेनमध्ये एकच स्टिच करतो बरोबर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एकाच स्टिचमध्ये मध्ये एकाच चेनमध्ये दोन सिंगल क्रोशे कसे करायचे तेव्हा त्याला आपण एस सी इनक्रीज म्हणत होतो एकाच ठिकाणी दोन पण आता सिंगल क्रोशे डिक्रीज म्हणजे एक स्टिच आणि त्याच्या पुढची स्टिच अशा दोन स्टिचमध्ये मध्ये मिळून एक स्टिच होईल म्हणजे काउंट काउंटअपला कमी होणार म्हणून त्याला डिक्रीज असे म्हणतात बघूयात कसे करायचे इथे मी बेस म्हणून एक सिंगल क्रोशेचा रो केलेला आहे खाली कुठलाही स्टिचचा रो असू शकतो परंतु मी सिंगल क्रोशेचा केलेला आहे आता मला सिंगल क्रोशे डिक्रीज करायचं आहे इथे पुढच्या स्टिचेसमध्ये म्हणून मी चेन वन करून प्रोजेक्ट टपला टर्न करणार आहे कारण चेन वन हे सिंगल क्रोशेचं नोटेशन आहे म्हणून टर्न केल्यानंतर इथे ह्या स्टिचमध्ये चेन वन आहे म्हणजे पुन्हा आपल्याला या स्टिचमध्ये आणखी एक स्टिच नाही करायची कारण डबल होईल पुढच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशे करूया थोडक्यात रिकॅप दोन्ही लूपमध्ये हुक इन्सर्ट करायचं यान ओव्हर करायचं वर्किंग यान वर हुक वर घ्यायची यान ओव्हर करून दोन्ही लूपमधून हुक वर घ्यायचं ही नॉर्मल सिंगल क्रोशे आता सिंगल क्रोशे डिक्रीज ही स्टिच आणि त्याच्या पुढची स्टिच ह्या दोन्हीमध्ये मिळून एक स्टिच करायची कशी ती बघूयात नॉर्मली सिंगल क्रोशे करू त्याचप्रमाणे सुरुवात तशीच करायची हुक इन्सर्ट करायचं या नोव्हर करून लूप वर घ्यायचं आता या नोव्हर करून दोन्ही लूपमधून जर मी फूक बाहेर काढलं तर ती कम्प्लीट होईल पण आपल्याला कम्प्लीट नाही करायची आहे इथेच होल्ड करायची बरोबर पुढच्या स्टिचमध्ये जायचं आणि सिंगल क्रोशे पुन्हा सुरुवात करायची दोन्ही लूपमध्ये हुक इन्सर्ट करायचं या नोव्हर करायचं वर्किंग यान वर घ्यायची आता हुकवर तुम्हाला तीन लूप्स दिसतील कंप्लीट आता करायची म्हणजे या नोव्हर करून ह्या तीनही लूपमधून हुक आपलं बाहेर काढलं तर ती स्टिच कंप्लीट होईल इथे ही जी आहे ही नॉर्मल सिंगल क्रोशे आणि ही आणि ही मिळून एक स्टिच झाली ह्याला एस डिक्रीज म्हणतात दोन सिंगल क्रोशे एकत्र कमी झाला म्हणजे स्टिच काउंट आपला कमी झाला खाली जर ह्या दोन होत्या तर त्या दोन्हीचा मिळून आत्ता इथे एकच झालेला आहे पुन्हा बघूया दोन्ही लूपमध्ये मी हुक इन्सर्ट केलं यान ओव्हर करून वर्किंग यान वर घेतली परंतु यान ओव्हर करून दोन्ही लूपमधून हुक मी बाहेर काढणार नाही कारण त्याने कम्प्लीट होईल अर्धवट ठेवली आणि नेक्स्ट स्टीचमध्ये हुक इन्सर्ट केलं यान ओव्हर करून वर्किंग यान वर घेतली आता यान ओव्हर करून तीन लूपमधून हुक बाहेर काढायचं म्हणजे सिंगल क्रोशे कंप्लीट स्टिच न करता शेवटची जी स्टेप असते यार नोव्हर आणि हुकमधल्या लूपमधून हुक, हुक बाहेर काढणं ही स्टेप पहिल्या मध्ये पण अर्धी ठेवायची आणि पुढच्या मध्ये जायचं आणि दुसऱ्या मध्ये सुद्धा अर्धी ठेवायची आणि मग ती एक साथ कंप्लीट करायची ओके पुन्हा एकदा हुक इन्सर्ट करायचं यार्न ओव्हर करायचं वर्किंग यान वर घ्यायची परंतु स्टिच कंप्लीट नाही करायची पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये जायचं या नोवर करून लूप वर घ्यायचं दुसऱ्या अर्धवट ज्या वेळेला होईल स्टिच आता कंप्लीट करायची या नोवर करून तीनही लूपमधून होक बाहेर ओके फास्टमध्ये थोडा हे कंप्लीट नाही करायचं पुढच्या स्टिचमध्ये जायचं या नोवर करायचं ही अर्धवट ही अर्धवट आणि मग कम्प्लीट हे याप्रमाणे स्टिच काउंट जो आहे तो खालच्या रोपेक्षा वरचा कमी झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणीच करायचं आहे असं नाही पॅटर्न मध्ये जिथे सांगितलं असेल एस सी टू टुगेदर एस सी डिक्रीज तर त्या दोन स्टिचेसमध्ये ही प्रोसेस करायची आजचा व्हिडिओ एवढाच होता कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय